पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेले आणि 1950 दशकात ऑल इंडिया रेडिओवरून कारकिर्दीची सुरुवात करणारे भूपिंदर सिंग यांचे वयाच्या 82व्या वर्षी देहावसान झाले. त्यांची पत्नी मिताली यांनी माध्यमांना याबाबतीत कळवले. त्यांना किडनी संबंधित आजार होता आणि इतरही व्याधी असल्यामुळे त्यांचे निधन झाले. भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीस अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या 82व्या वर्षी गायक भूपिंदर सिंग यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पत्नी मिताली सिंग यांनी याला दुजोरा दिलाय. त्या म्हणाले की त्यांना काही काळापासून लघवीच्या समस्यासह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रास होत होता. तपासादरम्यान त्यांना कोलन कॅन्सर झाला असल्याचा संशय होता. स्कॅनिंगमध्ये कॅन्सरची शक्यता दिसली होती. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक Bank Nagpur.